महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो. महाशिवरात्रीच्या उपवासासाठी नेहमीपेक्षा वेगळा मेन्यू आपण करतोय. तर आधीच्या भागामध्ये आपण उपवासाची पुरी भाजीची रेसिपी बघितली. आजच्या भागामध्ये आपण उपवासाचं शिंगाड्याचं थालीपीठची रेसिपी बघूया. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन का दाबायची? कारण ज्या ज्यावेळी मी असे छान छान व्हिडिओज पोस्ट करीन, तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल, तुमचा व्हिडिओ मिस नाही होणार. थँक्यू. एक वाटी शिंगाड्याचं पीठ घ्यायचंय. त्याच्यामध्ये 2 चमचे तिखट घालायचे. हे रंगाचं तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता. 1 छोटा चमचा जिरे घालायचेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुमच्याकडे उपासाला जिरे आणि कोथिंबीर चालत नसेल तर हे तुम्ही स्किप करा, नुसतं तिखट मीठ घाला. एक मीडियम साईजचा बटाटा आहे उकडलेला, तो मी किसून घेतलाय. तुमच्याकडे उकडलेला बटाटा नसेल तर साधा बटाटा घातला तरी चालतं. आता आधी हे हाताने सगळं मिक्स करून घ्या. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. शेंगदाण्याचं कूट घाला, हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून हे तिंबून घेऊया आपण. थालीपीठाचं पीठ छान भिजलंय, याला आपण 5-10 मिनिटं झाकून ठेवूया. आता 10 मिनिटं झालेत आणि पीठ छान भिजलंय थालीपीठाचं. ऑलरेडी बिडाचा तवा तापायला ठेवलाय. आता एक रुमाल असं थोडासा ओला करून घ्यायचंय. एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. हाताला थोडस पाणी लावायचंय आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय. तवा छान तापलाय. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालूया. शेंगदाण्याचं तेल तुम्ही वापरत नसाल तर तूप वापरा. याच्यावर आपण हे थापलेलं थालीपीठ घालूया. त्याला असं होल पाडून घ्यायचं. त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि झाकून 2 ते 3 मिनिटं याला आपल्याला भाजून घ्यायचंय. आता 1-2 मिनिटं झालेत, हे थालीपीठ झालंय का बघूया आपण. आता ह्याच्यावर आपण या बाजूनी थोडस तेल घालूया. थालपीठ उलटल्यावर त्याला झाकायचं नाहीये, तसंच भाजायचंय. आता हे थालीपीठ छान दोन्ही बाजूनी भाजलं गेलंय, काढून ठेवूया आपण. परत तव्यावर थोडस तेल घालायचं आणि सगळी थालीपीठ अशीच करून घ्यायची आहेत आपल्याला. तुम्ही थालीपीठ जाड थापलं तर ते छान खुसखुशीत होतं आणि पातळ जर केलं तर ते खुटखुटीत होतं, म्हणजे जरा कडक होतं. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड किंवा पातळ थालीपीठ थापू शकता. मस्त गरम गरम थालीपीठ वाढून घेऊया आणि दह्याबरोबर आणि काकडी, ॲपल, केळं असं उपासाला जे काही सॅलड किंवा फ्रुट्स चालतात ती फ्रुट्स घ्यायची, गाईच्या दुधाचं दही घ्यायचं आणि ही थालीपीठ एन्जॉय करायची. तुम्ही एवढं जरी खाल्लं तरी दिवसभर तुमचं पोट भरलेलं राहील. तर हे थालीपीठ जरूर करून बघा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.